भारतीय जनता पार्टीच्या वतीने 2024 सालची दिनदर्शिका पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तेजस कानपिळे यांनी प्रकाशित केली आहे. या दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी तेजस कानपिळे यांच्या कामाचं कौतुक करून सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान तेजस कानपिळे यांनी ही दिनदर्शिका माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांना भेट दिली. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी उपमहापौर चारुशीला घरत, महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, माजी नगरसेवक अजय बहिरा, समीर मोरे, रुपेश घुणे, गणेश नायक, संदीप सोनावले, मनोज बहिरा, ज्येष्ठ पत्रकार विजय कडू, संजय कदम, स्नेहल लत्ता म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. दिनदर्शिका 2024 ही आज प्रकाशित होत आहे. तेजस कानपिळे अतिशय धडाडीचे उलंग असे नगरसेवक आहेत. प्रत्येकाच्या संकटामध्ये दिनदुबळ्यांच्या नागरिकांचे जे धावून जात असतात आणि त्यांचं काम एखाद्या अर्थात आम्हाला जर कुठल्या थोडं जर कार्यकर्त्याला पाठवायचं असलं कुठलं प्रॉब्लेम सोडवायचं असेल तर तेजसला आम्ही बऱ्याच वेळा तरी जाऊन बघ काय ते याच्याची तर माहिती आहे आणि मदत कर असं मी सांगतो. तो धडपडणाऱ्यांना सुद्धा धावणारा कार्यकर्ता वर्षभरात त्यांनी अनेक अशा सहकारसत्वात स्वयंशत्वात गुरुमूर्ती कार्यक्रम राबवलेले आहेत. त्याची सर्व माहिती आहे. कन्नीचं रूपणसुद्धा त्यांनी मांडलेले आहे. ठळक अक्षरात तारखा आहेत, सण आहेत, सर्व माहिती दिलेली आहे. ती सर्वांना उपयोगी पडेल आणि अशा दृष्टीने त्या तेजस कानपिळे यांच्या या दिनदर्शिकेचं पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक माननीय श्री तेजस कानपिळे यांच्या कॅरनचं इथे अनावरण होत आहे. तेजस कानपिळे एक अतिशय तरुण तडफदार असे आमचे सहकारी नेहमीच पनवेल महानगरपालिकेच्या सर्व विकासाच्या सर्व कामांमध्ये कामांसाठी नेहमी धावपळ करणारे आणि त्याचबरोबर मग प्रभाग क्रमांक 20 त्याचा 20 समजा सर्व भाग म्हणजे त्याच्यामध्ये मग पुदी असेल, काळुंद्र असेल, त्याचबरोबर तक्का असेल आणि त्याचबरोबर नवीन पनवेल, पनवेलच्या इतर सर्व भागांसाठी सुद्धा तेवढ्याच तडफेने ते काम करत असतात. आणि त्यांचे समजा जे वयाच्या नुसार असलेले नवविचार आहेत, हे नवविचार सर्व ठिकाणी टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी सक्षमतेने ते नेहमी या इथे समजा सर्व गोष्टी चांगल्या व्हाव्यात यासाठी समजा ते नेहमीच ज्या प्रकारे काम करत असतात. मला नक्कीच विश्वास आहे की तेजस कानपिळे यांना पुढील काळामध्ये सुद्धा चांगलं असं त्यांना भविष्य आहे आणि उज्ज्वल असं भविष्य आहे. आणि त्यासाठीच मी त्यांना या इथं मी त्या उज्ज्वल भविष्यासाठी मी त्यांना इथं हार्दिक शुभेच्छा देतो.